बातमी आहे मनोज जरांगे यांच्या सभे संदर्भात। मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रभर दौरा करतायत आणि विविध ठिकाणी त्यांच्या सभा होतायत। विदर्भात मनोज जरांगे यांची आता पहिली सभा होणार आहे। खामगाव शहरात संध्याकाळी 4 वाजता ही सभा होणार आहे। डॉक्टर आंबेडकर मैदानावर ही सभा होणार आहे आणि या सभेसाठी जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत आणि त्यासाठी मनोज जरांगे आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत। मनोज जरांगे हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विदर्भात त्यांची पहिल्यांदाच सभा होणार आहे। डॉक्टर आंबेडकर मैदानावर त्यांची ही सभा होणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मनोज जरांगे पाटलांची विदर्भातील ही पहिली सभा होणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे या सभेदरम्यान आता कोणत्या मुद्द्यांना हात घालतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खामगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या सभेची तयारी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे हे पहिल्यांदाच विदर्भात सभा घेणार आहे, त्यामुळे या सभेदरम्यान नेमकं ते काय बोलतायत, काही नवीन मागण्या करतायत का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत। या सभेची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी, पाहूया। मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा करत आहेत। आज ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। जळगाव खान्देशचा दौरा आटपून पहिल्यांदा मलकापूर, त्यानंतर नांदूर आणि सायंकाळी 4 वाजता खामगावच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर मनोज जरांगे पाटील मराठ्यांना संबोधणार आहे। या मैदानावर आपण आहे आणि या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं आपल्याला माहित आहे की मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात यावं ही मागणी रेटून धरण्यात आलेली आहे। मात्र विदर्भामध्ये थोडासा मराठ्यांना, बहुतांश मराठ्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, कुणबीचं प्रमाणपत्र आहे, त्यामुळे नेमकं मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच विदर्भामध्ये येत आहेत आणि पहिल्यांदा आपल्या जाहीर सभेमध्ये मराठ्यांना काय संबोधन करतात हे देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे। दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी ओबीसी देखील आक्रमक आहे। मात्र अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये नेमकं विदर्भामधील या पहिल्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील काय मुद्दे मांडतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं नव्हे तर महाराष्ट्रभरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे। कारण की सातत्यानं मनोज जरांगे पाटील आपल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत। बरेच मराठे नेते मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणाची गरज नसल्याचं म्हणतात, मात्र तरी अजूनही गरजवंत मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणाची गरज असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी आपला हा संपूर्ण दौरा जो आहे तो महाराष्ट्रभरामध्ये काढलाय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।